मित्रांनो नमस्कार, मी आर्यन आखाडे पुन्हा एकदा आपल्या समोर एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने मी एक कविता आपल्या समोर सादर करत आहे। तर मग मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या कवितेला। शब्द रचण्यामधी होता माहीर तू, शब्द रचण्यामधी होता माहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, शब्द रचण्यामधी होता माहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, चटके सोसून जपलास लोक कला, चटके सोसून जपलास लोक कला, सोशिल्या हिमतीन गरिबीचा झळा, सोशिल्या हिमतीन गरिबीचा झळा, लिहिण्या न तुझा, लिहिण्या न तुझा जग जाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, पडते जेव्हा तुझी थाप डपावरी, पडते जेव्हा तुझी थाप डपावरी, उच्च वर्णामध्ये सुटते थर थरी, उच्च वर्णामध्ये सुटते थर थरी, गुलामी च्या पुढे, गुलामी च्या पुढे झुकला नाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, शब्द शस्त्रानी व्यवस्थेस घाव घातला, शब्द शस्त्रानी व्यवस्थेस घाव घातला, शोधला शोषितांचा माणूस आतला, शोधला शोषितांचा माणूस आतला, आधार कामगारांचा तू त्यांची ग्वाहीर तू, आधार कामगारांचा तू त्यांची ग्वाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, तुझे उपकार मी सांग विसरू कसा, तुझे उपकार मी सांग विसरू कसा, तुझा कार्याचा चालवू वारसा, तुझा कार्याचा चालवू वारसा, लेखणी आर्यांची तू त्याची शाईर तू, लेखणी आर्यांची तू त्याची शाईर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, शब्द रचण्यामधी होता माहीर तू, शब्द रचण्यामधी होता माहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू, साहित्य रत्न तू लोकशाहीर तू। धन्यवाद।